नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचं टायटलमधून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आता आपण कुठल्या टॉपिकवरती बोलणार आहोत। येस, हा प्रॉब्लेम प्रत्येक रायडरला येतोच येतो। जेव्हा आपण हायवे टूर किंवा ऑफ रोड करत असतो तेव्हा पाण्याच्या कमतरतेमुळे आपली बॉडी डिहायड्रेट होते आणि खूप वेळा अशक्तपणा येतो आणि पाणी पाहिजेच, म्हणजे त्याचंच आपण सोल्युशन घेऊन आलेलो आहोत। तुम्ही जर बघत असाल तुम्हाला ही बॅग दिसते, तशी बॅग लॅपटॉप बॅग आहे, पण याच्यामध्ये एक फीचर खूप चांगलं आहे आणि तेच मला दाखवायचं आहे। असं पहिलं तर खूप सारे फीचर ह्याच्यामध्ये आहेत, पण मला मेन जे दाखवते म्हणजे हायड्रेशनसाठी याच्यात हायड्रेशन बॅग आहे। जसं की तुम्ही हा पाईप बघत असाल तर तुम्हाला बिरोलमध्ये तुम्हाला दिसत असेल, इथून तुम्हाला असं दाबायचं आहे, हे दाबत राहायचं आणि इथून पाणी येतं आणि तुम्हाला ऑन द वे तुम्ही बाईक चालवत असतानाही पाणी पिऊ शकता। जसं की याच्यामध्ये एक इथे झिप टायने झिपमध्ये बॅग आहे, तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल। ही बघ, अशी बॅग असते। हे झाकण आहे, तुम्हाला खोलायचं आहे आणि याच्यात पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यावरती परत ही बॅग तुम्हाला सील करून आणि ही बॅग परत तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये माउंट करायची आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे अदर हायड्रेशन जे बॅग येतात त्यांच्यासाठी सेपरेट बॅग असते, पण माझ्या बॅगमध्येच त्याचं सेपरेट असं ऑप्शन दिलेलं आहे कंपनीने। आणि जर तुम्हाला एवढा खर्च करायचा नसेल, ॲक्च्युली माझी गरज जास्त असल्यामुळे मी ही बॅग घेतलेली आहे, याच्यात लॅपटॉप पण होतो आणि एक थोडक्यात आता एवढा विषय निघलात तर बोलूया आपण। इथे तुम्ही पॉवर बँक लावू शकता आणि तुमचा मोबाईल वगैरे तुम्ही चार्ज करू शकता। आणि इथे बघा, हा कंपार्टमेंट खूप महत्त्वाचा आहे। इथे चेन तुम्ही खोल, तुम्हाला इथे दिसत एक तुम्ही बघत असाल, आधी पाण्याची बॉटल नॉर्मल थंड आहे जसे मी घरातून आणली होती तशीच आहे। आणि जी पण काय वस्तू ह्याच्यात तुम्ही ठेवाल, जी गरम असेल तर 4 तास राहते आणि थंड असेल तर 4 तास थंड राहते, एक गोष्ट लक्षात ठेव। तसं एवढं सांगू शकतो, तसं सांगायला तर खूप काय बाईकबद्दल खूप सारा व्हिडिओ मी तुम्ही पाहिलं आपलं ब्रँडिंग आहे निवांत कुठेतरी। खूप जण विचारतात ही तुझी ऑफिशियल बॅग आहे का, जसं पहिलं ऑफिशियल बॅग आहे पण ही वेगळ्या कंपनीची आहे, तिचं नाव आहे कार्बन ऑटो, तुम्हाला स्क्रीनवरती नाव येत असेल। आणि जर घ्यायची असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पण ह्याच्यापेक्षा आपल्याला हे जास्त महत्त्वाचं आहे हायड्रेशन। आणि जर तुम्हाला ही बॅग घ्यायची नसेल तर सिम्पल आहे, हायड्रेशन ब्लॅडर मिळतं, ते 800 का 900 रुपयाला मिळतं आणि एक छोटीशी जी घरात तुम्ही बॅग वापरता छोटी तुम्ही, त्यात फक्त ब्लॅडर टाकायचं आहे। आणि इथं थोडंसं जसं की तुम्हाला घालून दाखवतो, बॅग घातली तुम्हाला बसून दाखवतो म्हणजे कळेल मला एक्झॅक्टली तुम्हाला काय सांगायचं। जेव्हा आपण हायवे टूर करत असो आणि जेव्हा आपण आपल्याला असं वाटलं की आता पाण्याची गरज आहे, सिंपल आहे तुम्हाला हे जो तुम्ही बघत असाल इथे, ह्याला एक्सटेंड पुढे करायचं असं वडल्यावरती, इथं तुम्ही बघत असाल एक्सटेंड केल्यावरती फक्त हे तुम्हाला असं दाबत राहायचं आहे, असं पाणी ऑटोमॅटिक येतं किंवा तुम्ही, आणि हे थोडं अनकम्फर्टेबल वाटतं मला म्हणून मी ह्याच्याने कधी पाणी पित नाही, सिम्पल आहे फक्त असं टाकतो आणि तोंडाने पाणी ओढतो आणि पितो। आणि हे खूप इझी आहे, मला हे थोडं अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून यूज नाही करत। आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि अजून आवडला असेल तर कमेंट करा। आणि इथपर्यंत व्हिडिओ बघता आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक कमेंट आम्हाला प्रेरणा मिळते अशाच काही व्हिडिओ बनवण्याची। आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधीच वाया जात नाही, लक्षात असू द्या। चला पुन्हा भेटू अशाच काय व्लॉग मध्ये, तोपर्यंत निवांत कुठे, बाय बाय।